अखिल विश्व गायत्री परिवार आयोजित कन्याकुमारी ते नागपूर या रथयात्रेचा दिनांक 21 जानेवारीला नगरमध्ये आगमन होतोय. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याबाबत राजेश सटणकर यांनी माहिती दिली. अखिल विश्व गायत्री परिवार ही हरिद्वारची संस्था, या संस्थेची अहमदनगर शहर शाखा गेल्या 25 वर्षापासून नगर शहरामध्ये कार्यरत आहे. गायत्री यज्ञ, गायत्री मंत्र आणि दीपयज्ञ या माध्यमातून या परिवाराने केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक उपक्रमसुद्धा अनेक प्रकारे राबवलेले आहेत. मुळातच तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा हे या संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक, त्यांनी या परिवाराच्या माध्यमातून जवळजवळ 3,500 पुस्तकं प्रकाशित करून जगभर गायत्री परिवार चा प्रसार केलेला आहे. गायत्री परिवार मुळातच ही केवळ एका देशापुरती मर्यादित नाही तर विश्वव्यापी अशी ही संघटना आहे. या परिवाराच्या वतीने देशभरातील युवकांना जागृत करण्यासाठी देशाच्या 4 भागातून रथयात्रा सध्याला सुरू केली आहे. जम्मू काश्मीरमधून एक रथयात्रा निघाली आहे, गुजरात आसाममधून सुद्धा रथयात्रा निघाली आहे, तर 4थी कन्याकुमारीमधून रथयात्रा निघाली आहे. अहमदनगर शहरामध्ये येत्या 21 तारखेला ही कन्याकुमारीहून निघणारी रथयात्रा नगर शहरामध्ये दाखल होत आहे. योगायोगाने त्या दिवशी गणेश जयंती आहे. यानिमित्ताने अहमदनगर शहरामध्ये भरगच्च कार्यक्रम त्या दिवशी आयोजित करण्यात आलेलं आहे. माळीवाड्यामध्ये रथयात्रेचं स्वागत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चित्रफीतद्वारे गायत्री परिवाराचा जो उपक्रम आहे, मग स्वच्छता अभियान असेल, पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, पौरोहित्याचा सर्वांना अधिकार, असे वेगवेगळे जे उपक्रम गायत्री परिवाराने घेतलेले आहेत त्याचा प्रसार यावेळी करण्यात येणार आहे. रथयात्रेची मिरवणूक निघणार आहे. पंचपीर चावडी, आशाटाकी चौक, कापड बाजार, त्याचबरोबर तिली खुंट, चितळे रोड आणि गांधी मैदान येथे त्या ठिकाणी पुन्हा कार्यक्रमाचं दुसरं सत्र होणार असून कार्यक्रमाचा समारोप शिवाजीनगर कल्याण रोड येथे करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी गणेश मंदिराचे गुरु संगमनाथ महाराज, आमदार अरुणकाका जगताप, खासदार दिलीप गांधी, माजी आमदार अनिल भैया राठोड, सुभाष गुंदेचा असे अनेक मान्यवरांनासुद्धा या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले आहे. तर सर्व नगरकरांनासुद्धा मी विनंती करतो की आपणसुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. गायत्री परिवाराच्या वतीने मी आपणाला या ठिकाणी विनंती करत आहे.